शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता जोरदार इनकमिंग सुरू आहे. मात्र अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या मंत्र्यांना पक्षामध्ये घेऊ नये अशी भूमिका पक्षातील नेत्यांनी घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदारांना मात्र पक्षामध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो असंही कळतंय. मंत्री दिलीप वसे हे शरद पवारांच्या पक्षामध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याची आता माहिती कळते आहे. मात्र त्यांना पक्षातील स्थानिकांचा त्याचसोबत राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांचा सुद्धा तीव्र विरोध आहे आणि त्यामुळे मंत्र्यांना एंट्री नसली तरी आमदारांचा पवारांच्या पक्षामध्ये जाण्यासाठीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे. आमच्या प्रतिनिधी सीमा आढे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून जाऊया थेट सीमाकडे. सीमा, शरद पवारांच्या काँग्रेसमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. मात्र काय नेमकी भूमिका घेतलेली आहे, कोणासाठी मार्ग खुले आहेत, कोणासाठी मार्ग बंद आहेत? नक्कीच आपण बघितलं तर मागच्या काही दिवसांमध्ये, मागच्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार यांच्या पक्षामध्ये इनकमिंग वाढलेली आहे. त्याचसोबत जे अजित पवार यांच्यासोबतचे आमदार आहेत, त्यासोबत काही मंत्री आहेत, ते सुद्धा पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेल्या होत्या. त्यापैकीच एक नाव म्हणजे मंत्री दिलीप वळसे पाटील. दिलीप वळसे पाटील हे पवारांची भेट घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करत असल्याची चर्चा रंगलेली होती. काल त्यांनी सांगितलं की मी अजित पवार यांना सोडणार नाही, अशी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षामध्ये जे वरिष्ठ नेते आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी मात्र दिलीप वळसे पाटील यांच्या नावाला विरोध केलेला आहे. त्यासोबत ज्या नेत्यांनी तुम्हाला पडत्या काळामध्ये साथ दिली नाही आणि पडत्या काळामध्ये अजित पवार यांच्यासोबत जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे, अशा मंत्र्यांना पुन्हा पक्षामध्ये घेऊ नका अशी भूमिका पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या समोर मांडलेली आहे. मात्र आमदारांसाठी मार्ग मोकळा असल्याची माहिती मिळते. लोकसभेच्या आधी आपण बघितलं तर निलेश लंके हे अजित पवार यांच्या पक्षामधून येऊन शरद पवार यांच्या पक्षामध्ये त्यांनी निवडणूक लढवली. त्यामुळे कुठेतरी या घडामोडीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमदारांसाठी मार्ग मोकळा आहे, मात्र मंत्र्यांना नो एंट्री असल्याची माहिती कळते. ठीक, सीमा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या.